तुम्हाला मराठी सांगितलं त्याप्रमाणे यापुढे मी तुम्हाला सांगितलं का यापुढचा मोर्चा कुठच्याही तुमच्या कार्यालयावर येणार नाही, तुमच्या वैयक्तिक घरावर त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्याच्या घरावर येईल एवढी मी तुम्हाला सांगतो। हा मोर्चा एक निवेदन दिलेलं आहे, हा इशारा मोर्चा आहे। पावसाळ्याच्या आधी ज्या ज्या काही गोष्टी लागतात त्या स्थानिक पातळीवर महापालिकेमार्फत किंवा अन्य आपल्या कर्मचाऱ्यांकडनं कार्यकर्त्यांमार्फत आउट ऑफ वे जाऊन MSEBला या मंडळाला झाडं कापण्यापासून मशिनरीपासून हत्यारापासून पुरवलं जातं। पावसाळ्याच्या आधी या सगळ्या कामं गेली पाहिजेत। ती न करता पाऊस पडल्यावर झाड पडलं, फांदी पडली, फांदी लागली अशी सबब सांगून लाईट जाते आणि लाईट गेल्यामुळे पाणी बंद होते महापालिकेचं, लोकांचा उद्रेक होतो, विद्यार्थी आहेत त्यांचं कॉलेज असते, शिक्षण असते, शाळा असतात, परीक्षा असतात, सोसायट्यांमध्ये पाणी चढत नाही, सोसायट्यांमध्ये वाद निर्माण होतात आणि याचं कारण हलगर्जीपणा आहे आणि या हलगर्जीपणाला कुठेतरी जाब विचारण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत। आमचं एवढंच म्हणणं आहे का हा इशारा आहे की आतापर्यंत आम्ही सहन केलेला आहे, कारण ही जबाबदारी राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची आहे। माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलेलं का जर 24 तास वीज दिली नाही तर आम्ही दंड आकारू, तर त्यांना देखील आम्ही निवेदन केलेलं आहे का हे जे काही चाललेलं आहे तर निदान आता तरी यांच्याकडनं दंड आकारला पाहिजे, दंडापेक्षा सेवा चांगली दिली पाहिजे। आणि म्हणून आम्ही असा इशारा दिला आहे की यापुढे सरकारी मालमत्तेचं कुठचंही नुकसान करणार नाही ऑफिसची तोडफोड करून, परंतु निश्चित अशा कामचुकार अधिकाऱ्याच्या घरी जाऊन आम्ही जाब विचारणार आहे, घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाला त्रास देण्याचा आमचा कुठचाही आमच्या मनामध्ये भावना नाही, परंतु त्यांना आम्हाला जाऊन घरी जाब विचारल्याशिवाय त्यांना देखील त्याचा सिरियसनेस येणार नाही। म्हणून आम्ही हा इशारा मोर्चा काढलेला आहे, आमच्या निवेदन दिलेले आहेत, सोसायट्यांचं निवेदन दिलं आहे, आमच्या मागण्या दिलेल्या आहेत। 15 दिवसामध्ये त्याच्यात काहीतरी त्यांनी केलं नाही तर पुढच्या 1 महिन्यामध्ये याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारे आम्ही आमचं आंदोलन प्रत्यक्ष करणार आहोत आणि त्याची टोकाची भूमिका घेणार आहोत, कारण त्याची सगळी जबाबदारी त्या अधिकाऱ्यांची असेल एवढा आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे। तुमच्या सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टीसाठी आम्ही तयार आहोत आपल्यासोबत, त्यामुळे कोणीही निराश राहावं, कोणाच्याही कुठच्याही विषयाला किंवा चुकीच्या आला बळी न पडता आपल्याला ज्या ज्या काही कारवाई करायची आहे, ऍक्शन घ्यायची आहे, त्या आपण घेणारच आहोत।